राज्याच्या इतिहासामध्ये असं अनेक वेळा झालं आहे की त्या परिवाराला नेहमी सिंपॅथी मिळत असतं, पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजींनी मशाल घेतली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपण जर इतिहास बघितला मागच्या 2.5 वर्षाचा, त्या मशालीच्या मागे काय आहे तर 2.5 वर्षात जी काही कृती उद्धव ठाकरेची आहे ती काँग्रेससोबत आहे। वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत त्यांची कृती आहे आणि युती आहे, त्यामुळं त्यांची मशाल हे काँग्रेसच्या हाती आहे, पंजाबच्या हाती आहे। दुसरीकडे त्यांच्या ज्या त्यांचा हात आहे मशाल पकडण्याचा, हे घडी बांधलेली आहे, ती पवार साहेबांची घडी बांधली आहे त्यांनी, आणि त्यामुळे घडी आहे, पंजा आहे। आणि अशा विचाराशी उद्धव ठाकरेजी गेल्यामुळं हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता आहे तो कधी पंजा आणि घडी यांच्या हातात मशाल बघितली तर कधी तो हिंदुत्ववादी विचाराचा नसणार आहे, तो मतदान करणार नाही। आणि आता त्या मशालीवर तेल टाकतात शरद पवार साहेब, आणि त्यामुळे ही मशाल किती जळले किती त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला, किती उडवण्याचा प्रयत्न केला, किती त्या मशालीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न केला, तरी भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे, आमचे दोघंही आम्ही ही मशाल विजवल्याशिवाय राहणार नाही। आणि पंजा आणि घडी सोबत गेलेले उद्धव ठाकरेचा विचार जो आहे तो विचार आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही। होय, म्हणजे एखादी निवडणूक काय लिटमस टेस्ट नसतं, कुठल्या निवडणुकीच्या वेगवेगळ्या निवडणुकी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, विधानसभेचं राजकारण वेगळं असतं, लोकसभेचं राजकारण वेगळं असतं, महानगरपालिकेचं राजकारण वेगळं असतं, शेवटी निवडणुकीचे उमेदवार हे अत्यंत महत्त्वाचे असतात। या ठिकाणी मला त्या निवडणुकीचा काही संबंध येईल असं मला फार वाटत नाही, पण तरी निवडणूक असतं, त्याचे काही परिणाम होत असतात, पण त्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असणार, त्या निवडणुकीचे गणित काय असणार, महानगरपालिका म्हणून वेगळे मतं येतात लोक, विधानसभेला वेगळे मतं येतात, आणि त्यामुळं खूप काही कंपॅरिझन करू नये। इससे लेकर शहर तक हर खबर आप तक, सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक, लाइक सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन।